तुम्हाला चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं चिप्स करताना, तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की चिप्स आता बॉईल करत आहे, म्हणजे बटाटा बॉईल होत आहे चिप्स त्याचे. आणि मग ते गच्चीवर जाऊन थोडे दोन बादल्या चिप्स जे आहे ते बॉईल करायचे. अजून सकाळी 6 वाजेपासून हे चाललं आहे, आता वाजलेत 7. आता वाजलेत मस्त 7 वाजले सकाळचं, तुम्ही बघू शकता वातावरण. आणि अजून हेच अजून चालू आहे 6 वाजेपासून, तुम्ही बघू शकता. सकाळचे 7 वाजायला फक्त 5 मिनटं कमी आहे. अजून सकाळचे 6 वाजेपासून लावलं ते उकळायला, तर अजून झालं नाही आहे ते. मी झोपेतूनच आम्ही उठून ते करतो आहे. आणि आता वाळत पण टाकायचं गच्चीवर. तर असं आहे आज सकाळचं काम. काम आज संडे असून सुद्धा अजून एवढे आता हे मी गच्चीवर वाळ टाकून येणार आहे. आणि तोपर्यंत हे मम्मी आई ब्लॉगमध्ये आई बॉईल करायला ठेवणार आहे. हे बघ अजून हे भाजली ना. तर मी आता गच्चीवर आली आहे चिप्स टाकायला, वाळत टाकायला. आता मी हे एक एक टाकणार आहे. बापरे खूप काम सकाळपासून. आज आम्हाला सुट्टी होती, म्हणजे सगळे झोपले, शिव आणि त्याचे पप्पा. आज संडे तर पण आमचे काय काम संपत नाही आहे. आता हे एक एक टाकायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो, तर चला मी पटपट टाकून घेते. Find the real me. So let's go. Seize the feeling. Cause you know, oh, it's time for the meaning. Now we show we're coming to win it. Find the real me. So let's go. Seize the feeling. Cause you know, oh, it's time for the meaning. Now we show we're coming to win it. मी केली कुरडईची भाजी, कारण की आम्हाला आम्हाला मसाले भात आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांना केली कुरडईची भाजी आणि पोळ्या केल्या. मी आता खूप उशीर, तुम्ही बघितलं सकाळी चिप्स वगैरे आम्ही केले, त्याच्यानंतर दुपारून लगेच स्वयंपाक. उशीर झाला मला आज, कारण की आम्ही ना चिप्स वगैरे करून थोडासा आराम केला, कारण की सकाळी खूप लवकर उठून गेलो होतो 6 वाजता. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या रात्री पण खूप लेट झोपल्या गेलं. रात्री मी कमीत कमी 3 वाजता झोपली, एडिटिंग वगैरे करून टायमिंग लावून व्हिडिओचं सगळे, कारण की माझा काल व्हिडिओ तर आला नव्हता.
त्याच्यामुळे मग मी आज काल मी जास्त शूट नाही, हां कालच शूट केलं मी, आणि मग एडिट वगैरे केलं सगळं काही. रात्री मला 1 वाजता 3 वाजले, शिव 1 वाजता झोपला. त्याच्यानंतर मग आता दुपारी थोड्या वेळ आम्ही सगळे चिप्स वगैरे केल्यानंतर झोपलो, आराम केला परत. मग नंतर मग उठलो, मग आता मी केलाय, आता मी केलंय आपलं कोड्याची भाजी आणि पोळ्या केल्या, आणि आमच्याकडे मसाले भात केला होता. आणि आता मला माझ्या फ्रेंडकडे जायचं आहे. तुम्हाला एक सांगते, माझी फ्रेंड म्हणजे माझी कॉलेजची फ्रेंड आहे, आणि अराउंड आम्ही 1 वर्षानंतर भेटतो आहे. तुम्ही माझा तिचा व्लॉग बघितला असेल लग्नाचा, प्रणालीचा, तर तिच्याकडे मी जाणार आहे. अराउंड 1 वर्षाने जाणार आहे. तिचा आत्ताच मागे ॲनिव्हर्सरी झाली, आत्ताच मागच्या महिन्यातच तिची ॲनिव्हर्सरी झाली. तिचं लग्नाला 1 वर्ष झाले आणि आम्ही 1 वर्षाने भेटणार आहोत. खूप दिवसानंतर, म्हणजे खूप दिवसानंतर भेटणार आहोत. तर मी जात आहे तिच्याकडे, विंचूरला जात आहे मी तिच्याकडे, आणि मग भेटू आम्ही. आणि खूप मजा येईल कारण की वर्षानंतर भेटतो आहे त्याच्यामुळे. तर मी माझा विचार चालला आहे की मी वैष्णवीला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत, कारण की स्कूटीवर जायचं आहे, थोडंसं लांब आहे. त्याच्यामुळे मी, मला असं वाटतं एकटी नको जायला म्हणून तिला मी घेऊन जाते. पण तिला, जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं, तिला थोडंसं तिचं बरं नाही वाटत आहे, तिचे पाय वगैरे, आंग वगैरे दुखतं आहे. तर बघते आता ती काय म्हणते ते. पण येस, आता मी जाणार आहे थोड्या वेळाने, 4:30-4 असं अराउंड मी थोडं दुपारहून, थोडं संध्याकाळ झाली की मी जाणार आहे. आणि आता शिव आणि त्याचे पप्पा गेले आहे कटिंगला. शिवची कटिंग करायची होती, कारण की बर्थडेच्या आधी त्याची कटिंग केली होती, पण जास्त बारीक नव्हती केली. या टायमाला त्याचे पप्पा बोलले की बारीकच करू, कारण की उन्हाळासुद्धा त्याला गरम जास्त होतं, आणि त्याच्यामुळे त्याचे केस एवढा पटकन वाढतात ना, त्याची टचवूड, त्याची ग्रोथ खूप छान आहे केसांची, तर पटकनही वाढून जातात त्याचे केस. आणि मग त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला कटिंगला घेऊन गेले. खूप उशीर झाला, त्यांनीसुद्धा आराम केला, कारण संडे आहे, थोडासा आराम, लेट उठणं. शिवसुद्धा थोडा लेट उठला वगैरे. मग आम्ही दोघं बाजूला झोपलो होतो, त्याच्यामुळे मग मी चिप्स वगैरे करून जसं झोपली, मग थोड्या वेळ तो, आम्ही झोपलो त्याच्या बाजूला, मग तो चांगला झोपतो असं. आणि त्याची झोप झाली की मग तो आपल्याला म्हणतो, मामा उठ ना, मामा उठ ना, पप्पा उठ ना. तर मग मी झोपली, मग त्याचे पप्पा उठले, मग त्याच्या पप्पांनी त्याला थोडं सांभाळलं, कारण की मग आम्ही सकाळी लवकर उठलो होतो. आणि येस, मग आज काय नाही, आज फायनली घरी आलेली आहे मी. प्रणालीला मी हे करणार होती शूट, पण ती बोलली नको करू, मला थोडं शाय वाटतंय, त्याच्यामुळे मी तिला घेतलं नाही. पण जाऊन आलो, मस्त मज्जा आली तिच्यासोबत, आणि खूप बरं वाटलं मैत्रिणींना भेटून, म्हणजे खूप छान वाटलं. आणि तर चला, मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हालासुद्धा माझा आजचा ब्लॉग आवडला असणार. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मला माहिती आज काही एवढं हे नव्हतं, पण मग जेवढं मी काय केलं ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर चला, मग हा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय, बिलीव इन अ सेल्फ.